अध्यक्ष महोदय शासन बोलत नाही अध्यक्ष महोदय शासनाला बोलायला संधी तर द्या तुम्हाला कोण नाही म्हणणार संपला विषय जरा प्लीज मला बोलू द्या आता मला बोलू द्याल की नाही माझं ऐकूनच घेणार नाही तुम्ही ऐका तरी म्हणजे आम्ही तर आता 106 मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो हम दो हमारे दो विरोधी पक्षाने ते आम्हाला घेऊन जाणार अच्छा ऐसा है क्या चला सुरुवात करा जनपद वाणी बिडी पितांना चावाय चाच दुसतीचं गाडी भीक मागतो दारोदारी म्हणतो सगळे कंजूस भारी काकू पासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल मतलबी रे माणसा तुले फार हवं उपयोग काय त्याचा प्रश्न क्रमांक 241204 पेंग्विन देखभालीत घोटाळा ई टेंडर मध्ये घोटाळा कराची नाले सफाईत घोटाळा उद्यान विकासात घोटाळा 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 पंपिंग स्टेशन मध्ये घोटाळा मालमत्ता कर वसुली मध्ये घोटाळा चला आपलाच काहीतरी घोटाळा झालेला आहे कोविड सेंटर उभारणीतला घोटाळा त्यातल्या साहित्य खरेदीत घोटाळा लोभासाठी लोभ सगळ्यांनाच असतो काय त्यात काय अडचण काय आणि मी लपवलेलं नाही माझ्या सगळ्या सहकार्यांना माहितीये आणि आम्ही तर उठल्या सुटल्या लाभार्थी होत अध्यक्ष महोदय झालं चांगली चर्चा चालू आहे ना काय अडचण काय नाही नैसर्गिक दृष्ट्या एकच आपत्ती आहे म्हणजे अध्यक्ष महोदय हा फार महत्वाचा विषय आहे मला माहिती आहे काय करायचं सांगा हम दो हमारे दो किंवा एकावरच बंद असं का समजतात मुलगा होईल म्हणून अध्यक्ष महाराज काय सुरू आहे आम्ही तर आता 106 आता त्याला दुसरं अपत्य पाहिजे मी म्हणतो मी तुमच्या सोबत येतो असं नाही काय अडचण आहे तुम्हाला अध्यक्ष महाराज त्रास होतो एकावरच बंद एक महिना दोन महिन्यामध्ये 3-4 अजून लाभार्थी वाढतील आणले कोणी मला त्याच आम्हाला ते पण माहिती पाहिजे ना अध्यक्ष महाराज संबंधितांच्याकडून रिपोर्ट घेऊन त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल ही पद्धत बरोबर नाही पद्धत आधी बंद करा त्याचा चान्स गेला तुम्ही बसा शांत राहा अध्यक्ष महोदय नाही ऐका तरी वेळ संपली होती बोलू तर द्या जाता जाता आता त्यांचा वेळ संपला का शिल्लक आहे जरा चेक करा म्हणजे अध्यक्ष महोदय हा सत्ताधारी किंवा विरोधक हा विषय नाही अध्यक्ष महोदय कृपया गैरसमज करून नाही काय नाही काय धन्यवाद धन्यवाद चला आभार मानतो मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र